नमस्कार, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचा सिम्पली स्वादिश मध्ये स्वागत करत आहे. गणपतीच्या ब्लॉग मध्ये जी मी भाजी तुम्हाला दाखवली होती कोबी मटर, ती भाजी आज आपण बघणार आहोत. ती भाजी होणार आहे अराउंड 25 ते 30 माणसांसाठी. तर वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. 3 कोबी घ्यायचे आहेत आपल्याला, 2 मोठे आणि 1 छोटे. तर तुम्ही 3 मीडियम साईजचे कोबी घेऊ शकता. हिरवा मटर घ्यायचा आहे आपल्याला 1/2 किलो. मी फ्रीजरमध्ये ठेवते स्टोरेजसाठी, म्हणून बाहेर काढल्यानंतर पाण्यामध्ये ठेवा. 4 मीडियम साईजचे कांदे, 15 ते 20 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 5 ते 6 या प्रकारे फांद्या घ्या कढीपत्त्याच्या. 1 वाटी खवणलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. आता सर्वात आधी कोबी ह्या प्रकारे उभा आणि पातळ चिरून घ्या, हे बघा. आणि ह्यानंतर कांदेसुद्धा तुम्ही बारीक चिरून घ्या, हे बघा. चला आता भाजीच्या तयारीला लागूया. तर टोपामध्ये तेल गरम करा. तर तेल साधारण किती घेतलेलं आहे बघा. काऱ्याची जेव्हा भाजी असते तेव्हा थोडंसं जास्तीचं तेल घालावं लागतं त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये साधारण मी 2 कप भरून तेल घेतलेलं आहे. तेल गरम होताच आता आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी सर्वात आधी आपण घेतलेली आहे मोहरी. मोहरी घ्या 3 चमचे. चमच्याची साईज बघा, छोटा चमचा आहे पण असं भरून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, 3 चमचे मोहरी. तर 3 चमचे जिरं, सेम चमचा वापरलेला आहे आपण, छोट्या साईजचा चमचा आहे बघा. जिरं घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची. मिरची चांगलीच तडतडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. तर कढीपत्ता मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत, 5 फांद्या घेतलेल्या आहेत आपण. थोडंसं कमी जास्ती चालू शकतो, काही हरकत नाही. आता फोडणीमध्ये शेवटी आपण याच्यामध्ये घालूया हिंग. हिंग 1/2 चमचाच घालायचं आहे, कारण या भाजीत आपण मटार घेतलेलं आहे म्हणून फक्त 1/2 चमचा हिंग. जर मटारच्या ऐवजी चणाडाळचा आपण वापर केला तर तुम्ही 1/2 चमचा हिंग वापरू शकता. हे बघा, फोडणी चांगलीच तडतडली आहे. हलकीशी मिक्स करून घ्या जरा. मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेले कांदे. कांदे आपण जसे की 4 घेतलेले आहेत. कोबीची भाजी आहे, जास्ती कांद्याचा वापर नाही केलं तरीही चालेल. बऱ्याच वेळेला बरेच जण कोबीच्या भाजीमध्ये कांदा वापरत नाही, पण जसे की ही भाजी जास्ती लोकांसाठी आहे, जास्ती प्रमाणात आपण बनवतोय म्हणून याच्यामध्ये आपण कांदा घालतोय. तर कांदे आपण 4 घेतलेले आहेत. कांदे हलकेसे मऊ पडेपर्यंत पडतत राहा. कांदा थोडंसं मऊ पडल्यानंतर आत्ता आपण याच्यामध्ये घालूया हिरवा मटार. मटार आपण तेलावरच आता तो हलकंसं शिजवणार आहोत, त्याच्याने ते लवकर मऊ पडतील. कारण कोबीला तर जास्ती वेळ लागत नाही, कोबी फक्त वाफेवरच शिजते. म्हणून तेलावर थोडंसं आपण मटारसुद्धा शिजून घेऊया. हे बघा, ह्या प्रकारे मिक्स करा. आणि मिक्स केल्यानंतर आता झाकण देऊन थोडा वेळाला शिजवत ठेवूया मीडियम फ्लेमवर, साधारण 5 ते 10 मिनटं. 10 मिनटानंतर आपण चेक करूया. अधूनमधून तुम्ही 1-2 वेळा ढवळू शकता. मटर ऑलमोस्ट मऊ पडलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण लसूण घालूया. तर चमचा बघा, हा मोठा चमचा मी घेतलेला आहे आणि भरून लसूण घेतलेला आहे, म्हणजे 2 मोठे चमचे भरून आपल्याला लसूण घ्यायचं आहे. लसूण इथे मी क्रश लसूण घेतलेला आहे. तुम्ही लसणाची पेस्ट घेऊ शकता किंवा ठेसलेलं लसूणसुद्धा घेऊ शकता. आता ह्याला आपण चांगलेचपणे परतून घेऊया, शिजवून घेऊया, कारण लसणाचा कच्चट वास येऊ नये म्हणून 2 ते 3 मिनटं कंटिन्युअसली परतत राहा. तर बाजूला चहा भरतायत, कारण गणपतीचे दिवस आहेत, माणसं यायला सुरू झालेले आहेत म्हणून प्रत्येकाला चहा सर्व करतोय. आता याच्यामध्ये आपण टमॅटो घालूया. टमॅटो साधारण मी 4 घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. टमॅटो कापताना फोडी एकदम बारीक कापून नका घेऊ, थोडेसे मीडियम साईजच ठेवा, कारण टमॅटोचंसुद्धा पाणी सुटतो आणि कोबीसुद्धा पाणी सोडते खूप. तर फोडी जरा मीडियम ठेवा, बारीक करू नका. हे बघा, टमॅटो मिक्स करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. तर सर्वात आधी आपण घेऊया हळद. तर हळद 2 छोटे चमचे घेतलेले आहेत, चमचा तुम्ही बघा. हे बघा, 2 चमचे भरून हळद. आता याच्यामध्ये आपण घालूया लाल तिखट. तर लाल तिखट आपण घेतलेले आहेत 3 चमचे. हे बघा, चमचा छोटा आहे पण असं भरून घ्यायचं आहे 3 चमचे भरून. मी इथे आगरी लाल मसाल्याचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तुम्ही कुठचाही लाल तिखट घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण घालूया, हे बघा, धणाजिरा पावडर. धणाजिरा पावडर मी घेतलेला आहे 1/2 चमचा भरून. छोटा चमचा आहे पण भरूनच थोडं घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. जिरा ऑलरेडी आपण 3 चमचे भरून घातलेलं आहे याच्यामध्ये, म्हणून धणाजिरा पावडर फक्त 1/2 चमचाचा वापर केलेला आहे आपण. सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. तर मीठ बघा तुम्ही चवीपुरतं घालायचं आहे. हे बघा,
या भाजीमध्ये मीठ आपण आत्ताच घालणार आहोत, कारण मिठाचंही पाणी सुटतो आणि नंतर कोबीचाही खूप सारं पाणी सुटणार आहे. आणि जर नंतर मीठ घातलं तर पाणी आटायला वेळ लागेल, म्हणून आत्ताच मीठ घालावं. मीठ मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चिरलेली कोबी घालूया. भाजीचा टेक्स्चर जर तुम्हाला चांगला हवा असेल तर कोबी नेहमी उभी आणि पातळ चिरून घ्यावी ह्या प्रकारे. इनफॅक्ट बरेच जण कोबी खिसूनसुद्धा घेतात, पण ते छोटी भाजीसाठी चांगली आहे, म्हणजे 3 ते 4 लोकांसाठी. पण जर तुम्हाला कार्यासाठी हवं आहे तर ह्याच प्रकारे उभी आणि पातळ चिरून घ्या. हे बघा, तुम्हाला वाटत असेल टोप छोटा आहे, पण असं काहीही नाही आहे. नंतर ती सेटल होणार आहे खाली. आता फक्त आपल्याला झाकण देऊन वाफेवर शिजवायची आहे अराउंड 10 ते 15 मिनटं. लो गॅसवर, गॅस फास्ट ठेवू नका, स्लोवरच ठेवा, कारण कांदा टमॅटो वगैरे ऑलरेडी शिजलेलं आहे, ते खाली करपण्याची शक्यता असते, म्हणून स्लो गॅसवरच ठेवावी. जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि ते सुद्धा काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता, तर करा मिशो ॲप डाउनलोड. आता मिशो म्हणजे काय? मिशो एक ॲप आहे जिथे तुम्ही घरी बसल्या बसल्या काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती क्लिक करा, मिशो ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर मिशोचं पेज येईल, ते तुम्ही साइन अप करा. साइन अप केल्यानंतर तुमचा फोन नंबर स्टोअर करा. कंटिन्यूवर क्लिक करा, तुम्हाला एक कॅटलॉग दिसेल. हा जो कॅटलॉग आहे ते टॉप क्वालिटीचे प्रोडक्टचा कॅटलॉग आहे. तुम्हाला आवडेल तो प्रोडक्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याला सोशल मीडियावर तुमच्या शेअर करा. यासोबत डिस्क्रिप्शन पण त्याचं शेअर होईल. कस्टमरला जे प्रोडक्ट आवडेल त्याचं त्याने रेट विचारल्यास तुम्ही पेमेंट मोड सिलेक्ट करा, कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंट. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल प्राईस प्लस तुमचं प्रॉफिट ह्याची टोटल तुम्ही कस्टमरला पाठवा. आता तुम्ही ऑर्डरचे डिटेल्स कस्टमरच्या ॲड्रेस सगळं मिशोला फॉरवर्ड करा. बस एवढं तुमचं काम असणार. प्रॉडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम मिशोचं असणार आणि तुमचा नफा तुमच्यापर्यंत पण मिशोच पोहोचवणार. जेवढे तुम्ही आठवड्याभरात सेल करणार त्याचा प्रॉफिट वीकली वन्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. आणि जर कुठचं प्रोडक्ट आवडलं नाही तुम्ही इझिली रिटर्नसुद्धा करू शकता. तर आहे ना एकदम फायदेशीर डील, काहीही पैसे इन्व्हेस्ट न करता तुम्ही घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता. तर लवकरात लवकर मिशो ॲप डाउनलोड करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण कोबी चेक करूया. हे बघा थोडीशी बसली आहे खाली, सेटल झालेली आहे. आता आपण वर खाली करूया. हे बघा सर्व मसालेसुद्धा व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. खालची कोबी चांगलीच मऊ पडली होती म्हणून आता बऱ्यापैकी सेटल झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया खवणलेलं ओलं खोबरं. मी अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली होती जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. पण जर तुम्हाला खोबरं जास्त आवडत असेल तुम्ही जास्त प्रमाणसुद्धा घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. हे बघा खोबरं घातल्यानंतर आत्ता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आत्ताच घालूया. 25 ते 30 लोकांसाठी जेवण कसं बनवावं याची मी ही 5वी रेसिपी आहे. चना मसाला, फ्लॉवर मूग, चवळी वांगा बटाटा, कुर्मा भाजी ह्या रेसिपीज मी ऑलरेडी दाखवलेल्या आहेत आणि सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, चेक करा. आणि आजची ही 5वी भाजी आहे जी मी तुम्हाला दाखवतीये. आता जर तुमच्याकडे बर्थडे असेल, कार्य असेल, तर तुम्ही आरामात 25 ते 30 लोकांचं जेवण घरच्या घरी बनवू शकता. हे बघा कोथिंबीर आणि खोबरं व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे. आता झाकण देऊन याला शिजवूया. कोबीची भाजीला जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर पाणीसुद्धा सोडते, म्हणून झाकण देऊन तुम्ही फक्त 5 ते 10 मिनटं ठेवा. जास्ती प्रमाणात आहे म्हणून 10 मिनटं ठेवावंच लागेल. 10 मिनटानंतर तुम्ही चेक करा. हे बघा चांगलंच पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला आटवावं लागेल, पण त्याच्या आधी आपण मटर शिजलं आहे की नाही चेक करूया, कारण कोबी तर वाफेवर शिजते, फक्त शिजायचं असतं ते मटर. तर मटर आधी चेक करूया. हे बघा मटर झालेलं आहे, कोबीसुद्धा ऑलमोस्ट झालेली आहे. आता मेन फक्त पाणी आटवावं लागेल, तर त्याच्यासाठी गॅस फास्टवर ठेवा, म्हणजे फ्लेम फास्टवर ठेवा आणि झाकण न देता हे पाणी आपण आटवूया. लवकरच आटेल, जास्त वेळ लागणार नाही, फक्त झाकण देऊ नका. हे बघा थोड्या वेळानंतर चेक करा, आपली भाजी झालेली आहे. बिलकुलही पाणी नाही आहे याच्यामध्ये आणि कोबीसुद्धा दिसते अशी नाही आहे, पूर्ण गळली आहे, टेक्स्चर नाही आहे त्याला, असं काहीही झालं नाही. दिसायलासुद्धा खूप छान दिसते आहे, ॲज वेल ॲज
टेस्टसुद्धा याची मस्तच आहे। तर आता कधीही तुम्हाला 25 ते 30 माणसाचा स्वयंपाक करायचा असेल, कोबी मटर बनवायची असेल, तर आरामात तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता। तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हां, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सगळ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करा, त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, फोटोज आणि व्हिडिओज अपलोड केले जातात। थँक्यू।